रामकृष्ण हरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रीरामविजय कथासारमधील अध्याय तेविसावा बघणार आहोत श्रीराम बिभीषण भेट तसेच श्रीरामास सागर दर्शन बंधन व सुवेळावर आगमन ह्या कथा आपण आता बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तसेच पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला आता आपण सुरुवात करूया अध्याय तेविसावा दुष्ट अशा रावणाला समजावण्याचा बिभीषणाने खूप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी काम क्रोधाच्या आहारी केलेल्या रावणाने बिभीषणाची बोलणी जराही मनावर घेतले नाही उलट तो बिभीषणाला मारण्यास धावून गेला तेव्हा बिभीषण आपल्या चार प्रधानांसह आकाशात उडाला व आकाशमार्गे श्रीरामांच्याकडे आला जेथे वानरांच्या सेनेचा तळ होता तेथे तो उतरला आकाशमार्गाने आलेल्या त्या पाच राक्षसांना पाहताच खवळलेले वानर वृक्षपाषाण घेऊन त्यांच्यावर धावून गेले तेव्हा बिभीषण हात जोडून म्हणाला मी रावणाचा बंधू बिभीषण रावणाने माझा खूप अपमान केला म्हणून मी श्रीरामांना शरण आलो आहे मला लवकर श्रीरामांचे चरण दाखवा सनकादी ज्यांचे ध्यान करतात नारदादी ज्याची कीर्ती गातात त्या पूर्ण ब्रह्म श्री रामांचे चरण मला दाखवा बिभीषणाचे हे शब्द ऐकताच सेवक धावत गेले व श्री रामांना व सुग्रीवाला म्हणाले आपल्या चार प्रधानांसह एक राक्षस आला आहे त्याचे नाव बिभीषण असून रावण आपला मोठा भाऊ आहे असे तो सांगतो तो, तो शरण आला आहे हे ऐकताच श्रीरामांनी सुग्रीवाकडे पाहिले तेव्हा सुग्रीव म्हणाला वरवर पाहता हा राक्षस भाविक वाटतो पण याचे अंतरंग पाहिल्याशिवाय हा कशासाठी आला आहे हे पूर्ण जाणून घेतल्याशिवाय याला जवळ करणे योग्य ठरणार नाही त्यावर जांबुवंत म्हणाला वालीला मारून तुम्ही सुग्रीवाला किष्किंदा दिलीत हे ऐकून हा राक्षस आला असावा रावणाला ठार मारून त्याला तुम्ही लंकेचे राज्य द्याल अशा आशेने हा शरण आला असावा अशा प्रकारे अनेकांनी अनेक तर्कवितर्क अनेक तर्क केले असता रुद्र अवतार मारुती म्हणाला मी सीताशोधासाठी लंकेत फिरत असता या बिभीषणाच्या घरी गेलो होतो मला तो महासाधू अंतकरणाने पवित्र वाटला प्रभो आपण शरणागत वत्सल आहात म्हणून या बिभीषणाला अभय द्यावे मारुतीचे हे बोलणे सर्वांनाच पसंत पडले मग सुग्रीवाने आज्ञा करताच अंगत बिभीषणाकडे गेला व त्याला श्रीरामांकडे घेऊन आला श्रीरामांना पाहताच त्याने साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण धरले श्रीरामांच्या दर्शनाने बिभीषणाचे अंतकरण भक्तिभावाने उचंबळून आले त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव उमटले श्रीरामांनी मोठ्या आनंदाने बिभीषणाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला त्याला आशीर्वाद देत ते म्हणाले तू आज चंद्रसूर्य लंकेचे राज्य करशील वायुसूत हनुमंताप्रमाणे तू सुद्धा चिरंजीव होशील श्री रामांनी बिभीषणाला असा आशीर्वाद देता सर्व वानर आनंदाने नाचू लागले लक्ष्मणादी सर्वांना बिभीषणाने अलिंगन दिले अत्यंत भारावून गेलेल्या बिभीषणाने उत्तम उत्तम शब्दात श्रीरामांचे स्तवन केले मग श्रीरामांनी चारी समुद्रांचे जल आणवून बिभीषणाला लंकापती म्हणून राज्याभिषेक केला त्यावेळी मारुतीने वाळूची लंका तयार केली व ती श्रीरामांच्या हस्ते बिभीषणाला दान केली प्रसंगी आकाशातून पुष्पवृष्टी झाली मग श्रीरामांनी सागर तरुण जाण्यासाठी काय उपाय आहे असे बिभीषणाला विचारले असता तो म्हणाला सागराची पूजा करून त्याला वानरसेना नेण्यासाठी वाट देण्याची प्रार्थना करावी श्रीरामांनी दर्भासनावर बसून तीन दिवस तपाचरण केले रावणाच्या शार्दूल नावाच्या हेराला हे समजताच त्याने रावणाकडे जाऊन सांगितले राम प्रचंड वानरसेना घेऊन समुद्रातीरावर आला आहे हे ऐकताच चिंताग्रस्त झालेल्या रावणाने शुक नावाच्या राक्षसाला सांगितले तू सुग्रीवाकडे जा व त्याला सांग तुला सीतेशी काय कर्तव्य आहे तू आलास तसा परत जा रावणाने अशी आज्ञा करताच त्या शुकरक्षने शुकरूप धारण केले व तो समुद्र ओलांडून आला व आकाशात उभा राहून सुग्रीवाला म्हणाला मला रावणाने तुझ्याकडे पाठविले आहे मी काय सांगतो ते नीट ऐक तू आपली वानरसेना घेऊन परत जा आम्ही सीतेला पळवून आणले यात तुला पडण्याचे काही कारण नाही तुला आपले प्राण प्रिय असतील तर ताबडतोब निघून जा तुम्ही जर परत गेला नाहीत तर मी तुमची मस्तके तोडून लंकेला नेईल हे ऐकताच सगळे वानर क्रुद्ध झाले त्यांनी त्या शुक राक्षसाला पकडून खाली पाडले व चांगले चोपून काढले त्या मारामुळे शुकाचा जीव कासावीस झाला व तो प्राणभयाने श्रीरामांचा धावा करू लागला तेव्हा लक्ष्मणाने मध्ये पडून त्याची सुटका केली मग तो शुक्र आकाशात उडाला व पुन्हा निंदा करू लागला तो सुग्रीवाला म्हणाला तू किष्किंदेलाच निघून जा या रामाची संगत सोड या रामाने तुमचा बळी देण्यासाठीच तुम्हाला येथे आणले आहे तुम्ही वानर महामूर्ख आहात तुम्हाला या रामाची लबाडी समजत नाही तेव्हा ऋषभ नावाचा वानर शुकाला म्हणाला अरे मूर्खा त्या तुझ्या रावणाला सांग जिवंत हवायाचे असेल तर सीतेला सोडून दे तुझा वध करण्यासाठी श्रीराम येत आहे सावधान तेव्हा शुक विकट हास्य करून म्हणाला अरे मरकटांनो आता सीता विसरा तिच्यासाठी व्यर्थ श्रम कशाला घेता हे ऐकताच वानरांनी झडप घालून त्या शुकाला पकडले व त्याचे हातपाय बांधले इकडे श्रीरामांनी तीन दिवस सागराची आराधना केली पण सागर काही दाद देईना त्यामुळे क्रोध आलेल्या श्रीरामांनी आपल्या धनुष्याला बाण लावून त्याला ब्रह्मास्त्र सोड जोडले त्यावेळी श्रीराम म्हणाले हा समुद्र उन्मत्त झाला आहे वाट देण्यासाठी मी याची आराधना केली त्यामुळे मला दुर्बल समजतो आहे आता याला एका क्षणात नष्ट करतो श्रीरामाने असे म्हणताच पृथ्वी डळमळू लागली जलचर बेशुद्ध प्राणी भीतीने पडले श्रीराम ब्रह्मास्त्र सोडणार तोच सागर आपल्या परिवारासह सा प्रकट झाला तो हात जोडून श्रीरामांना म्हणाला प्रभो मी आपणा शरण आलो आहे मी निरपराधी आहे मला शिक्षा करू नका गर्जना करणे हा माझा स्वभाव आहे याचा अर्थ मला गर्व झाला आहे असा नाही समुद्राने अशी शरणागती पत्करली असता श्रीराम म्हणाले तू शरण आला आहेस हे खरे पण माझा बाण व्यर्थ ठरत नाही तेव्हा हा बाण कोठे सोडू सांग तेव्हा समुद्र म्हणाला पश्चिमेला मरू नावाचा दैत्य आहे तो माझी जलचरे भक्षण करतो गो ब्राह्मणांना देतो त्याच्यावर बाण सोडून त्याला ठार मारा समुद्राने असे सांगताच श्रीरामांनी पश्चिमेला मरुदैत्यावर बाण सोडला एका क्षणात मरुदैत्य ठार झाला तेथील समुद्र जल आटून मरुप्रदेश निर्माण झाला त्यालाच मारवाड असे म्हणतात मग समुद्राने श्रीराम आपला जावई म्हणून त्याची यथासांग पूजा केली त्याला अनेक दिव्य अलंकार भरजरी वस्त्रे अर्पण केले लक्ष्मणाचीही तशीच पूजा केली त्यावेळी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली श्रीरामांचा जय जयकार केला वानरांनी आनंदाने भुभुकार केला त्याने सारे आकाश भरून गेले मग श्रीराम सागराला म्हणाले सागरा आमचा हा दळभार सुवेळाच्यालास जाण्यासाठी मार्ग सांग सागर म्हणाला तुमच्यात जो नळ आहे त्याला तुझ्या हस्ते पाण्यावर पाशांतरतील असा एका ऋषीने पूर्वी वर दिला आहे म्हणून त्याच्या हस्ते सुवेळाच्यालापर्यंत जाणारा सेतू बांधावा असे सांगून सागर गुप्त झाला मग श्रीरामांनी नळाला बोलवून आणले त्याला मिळालेल्या वरदानाबद्दल त्याचे कौतुक केले व सागरावर सेतू बांधण्याची आज्ञा केली त्यावेळी वानरांनी आनंदाने गर्जना सुरू केल्या नळाने आज्ञा करताच वानर पर्वतप्राय पाषाण आणून समुद्रात टाकू लागले त्या प्रत्येक पाषाणाला नळाने हस्तस्पर्श केल्यामुळे ते पाषाण सागरावर तरंगू लागले अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रिस वानर मिळतील तेथून पाषाण आणून सागरात टाकू लागले मारुतीने विराट रूप धारण केले त्यावेळी रामकार्यासाठी मारुतीच्या रूपाने जणू मंदराचलच धावपळ करीत आहे असे वाटत होते मारुतीने चार लक्ष पर्वत आपल्या शेपटीत बांधले सहा लक्ष पर्वत डोक्यावर घेतले दोन लक्ष पर्वत हातात घेतले व असंख्य पर्वत खांद्यावर घेऊन तो आकाशमार्गे धावत होता व सागरात पर्वत ताकीत होता अशा अनेक खेपा मारुतीने केल्या पण तो जरासुद्धा दमला नाही मारुतीचे ते अद्भुत सामर्थ्य पाहून श्रीरामांना सुद्धा आश्चर्य वाटले पहिल्या दिवशीच नळाने चौदा गावे लांबीचा सेतू बांधला परंतु आपल्यामुळेच पाषाण पाण्यावर तरंगतात असा त्याला गर्व झाला त्याला झालेली ही गची बाधा घालवायला हवी असे श्रीरामांनी ठरवले त्याच रात्री एका माशाने तो सेतू गिळून टाकला सकाळी वानर पाहताच तो सेतू दिसेना सुग्रीव आदी वानरांना वाटले रावणानेच सेतू पळवून नेला त्यांनी राम श्री रामांना सेतूची हकीकत सांगितली तेव्हा ते नुसते ते हसले मग त्यांनी तिमिलिंग लिंग नावाच्या माशाला बोलावणे पाठविले तिमिलिंग मासा तेथे आला आणि श्रीरामांना म्हणाला मी आपल्या दर्शनास येत होतो माझ्या मागून माझी लहान मुले येत होती त्यांनी सहज गमतीने तो सेतू गिळला आहे आता मी त्यांना तो सेतू पुन्हा बांधावयास सांगतो नाहीतर मी माझ्या पाठीचाच सेतू तयार करतो हे ऐकून श्रीराम स्मित हास्य करीत म्हणाले तुझ्या बाळांचा पराक्रम मोठा अद्भुत आहे हे सारे ऐकताच नळाचाच गर्व पार नाहीसा झाला तो तोंड खाली करून उभा होता मग त्या तिमी लिंगाच्या बाळांनी तो सेतू ओकून होता तेथे ठेवला थे नळाने सेतू बांधण्याचे काम पुन्हा सुरू केले परंतु वानरांनी पाण्यात टाकलेले पर्वत प्राय पाषाण इकडे तिकडे वाहू लागले त्यामुळे नळ गोंधळून गेला काय करावे त्याला समजेना तेव्हा मारुती त्याला म्हणाला तू स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व धरू नकोस सारे काही मी करतो माझ्यामुळेच सर्व काही होते हा रुथ अभिमान आहे अरे करता करविता तो प्रभू रामचंद्र आहे पृथ्वी आकाश सागर चंद्र सूर्य इत्यादी सर्वांना त्या श्री रामाचाच आधार आहे तोच सृष्टी निर्माण करतो व तोच ती एका क्षणात नष्ट करतो म्हणून गर्व सोड व मी सांगतो असे कर एका पाषाणावर रा अक्षर लिही व दुसऱ्या पाषाणावर मल असे लिही व ते पाषाण पाण्यात सोड म्हणजे ते पाषाण एकत्र मिळून स्थिर राहतील मारुतीने सांगितल्याप्रमाणे नळ वानर श्रीरामांचे नाव लिहित सेतू बांधू लागला आता पाषाण एकमेकाला चिटकून स्थिर झाले अर्थात हा सगळा महिमा त्या श्रीरामाचाच नळाने पाच दिवसात सुवेळा चलापर्यंत शतयोजन लांबीचा सेतू बांधला तो सेतू पाहून श्रीरामांना अतिशय आनंद झाला त्यांनी मोठ्या कौतुकाने नळाला छातीशी धरले व शुभ मुहूर्त पाहून सर्वजण त्या सेतूवरून सुवेळाचला जाऊ लागले वानर त्यांना झालेला आनंद उड्या मारून गर्जना करून प्रकट करीत होते मारुतीने श्रीरामांना तर अंगदाने लक्ष्मणाला खांद्यावर घेतले होते सर्वजण अर्ध्या प्रहारात सुवेळावर आले बांधून ठेवलेल्या शुकाला श्रीरामांनी सोडून दिले तो श्रीरामांना वंदन करून लंकेत शिरला व रावणाला भेटून त्याने सारे हकीकत सांगितले शेवटी तो रावणाला म्हणाला सीतेला रामाकडे सन्मानपूर्वक पाठवा रामाशी मैत्री केली तर तुमचे कल्याण होईल नाहीतर सर्वांचा विनाश अटळ आहे हे ऐकताच रावण क्रोधाने म्हणाला शत्रूचा प्रताप पुन्हा सांगशील तर तुला मी ठार मारेन आता तू आणि सारण ताबडतोब सुवेळावर जा व शत्रूच्या सैन्याचे निरीक्षण करून या त्यांचे एकूण सैन्य किती आहे त्यात मुख्य मुख्य वानर कोण कोण आहेत हे सारे नीट पाहून या शुक आणि सारण सुवेळावर गेले व वानर रूप धारण करून वानरांच्या छावणीत प्रवेश करून टेहाळणी करू लागले याचवेळी बिभीषणाने त्यांना ओळखले त्याने त्या दोघांना पकडून श्रीरामांच्या पुढे आणून उभे केले बिभीषण श्रीरामांना म्हणाला हे दोघे रावणाचे हेर आहेत आपल्या सैन्याची माहिती काढण्यासाठी वानर रूपात टेहळणी करीत होते तेव्हा श्रीराम म्हणाले या दोघांना आपले सारे सैन्य दाखवा मग श्रीराम शुकसारणांना म्हणाले तुम्ही माझे सारे सैन्य नीट पहा व तुमच्या रावणाला सारी हकीकत सांगा मग सुग्रीवाने शुक आणि सारण यांना सारी सेना दाखवली मग ते दोघे श्रीरामांना वंदन करून रावणाकडे गेले रावण त्या दोघांना घेऊन सोळा मजली उंच गोपुरावर गेला मला वानर सेनेची सारी माहिती सांगा अशी रावणाने आज्ञा केली असता ते हेर सांगू लागले तो पहा वानरांचा दस योजन विस्तीर्ण तळ तो तेथे श्रीराम सुग्रीवाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे ज्याने आपली लंका जाली तो मारुती रामाचे पाय चेपत आहे तो तुमचा बंधू बिभीषण रामाजवळ बसून त्याच्या कानात काहीतरी सांगत आहे रामाच्या पाठीमागे आहे तो लक्ष्मण पलीकडे तो पहा अंगद रागाने आपल्याकडे पाहत आहे तो तिकडे महावीर सुशेन वैद्य त्याची वीस कोटी वानरसेना आहे पलीकडे तो जांबुवंत त्याची बहात्तर कोटी सेना आहे तो पहावीर नळ त्यानेच सागरावर सेतू बांधला महाराज असे अनेक महावीर वानरसेनेत आहेत त्यांची गणनाच करता येणार नाही त्यांच्याशी युद्ध करणे काळालाही शक्य नाही तिथे इतरांचे काय हे ऐकून रावण भयंकर रागवला तो म्हणाला शत्रूचा पुरुषार्थ सांगणाऱ्या तुमची मस्तकेच तोडावयास हवीत तेव्हा शुक सारण म्हणाले महाराज आम्ही तुमचे सेवक आहोत खरे तेच सांगावयास हवे असत्य सांगितले असते तर आम्हाला शिक्षा करणे योग्य ठरले असते रावणाने त्या ते दोघांना तेथून घालवून दिले व तो एकटाच वानरसेना पाहत उभा राहिला इकडे बिभीषण बोट दाखवून सर्वांना सांगत होता तो पहा गोपुरावर रावण उभा आहे त्याच्या दहा मस्तकावर दहा आहेत, शरीरावरील शोभून दिसत त्याच्या अलंकार विजेसारखे तळपत आहेत हे ऐकता सर्व वानर प्रक्षुब्ध झाले क्रुद्ध झालेल्या लक्ष्मणाने आपल्या धनुष्याला एक तेजस्वी अर्धचंद्र बाण जोडला व आकर्ण प्रत्यांचा ताणून तो बाण सोडला विजेच्या वेगाने गेलेल्या बाणाने रावणाच्या दहा मस्तकांवरील मुकुट आणि छत्रे उडवून लावली त्यामुळे अतिशय घाबरलेला रावण घाईघाईने गाए खाली उतरला अस्वस्थ बैचेन झालेल्या त्याचे डोके दुखू लागले अन्न पाणी गोड लागेना त्या रात्री त्याला क्षणभरही झोप लागली नाही येथे सुंदर कांड संपले आता अत्यंत सुरस असे युद्धकांड आपण श्रवण करूया येथेच अध्याय तेवीसावासुद्धा समाप्त होतो श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तू आता पुढील व्हिडिओमध्ये आपण युद्धकांड सुरुवात करणार आहोत आणि युद्धकांडमध्ये अध्याय चोवीस ते अध्याय तेहतीसपर्यंत आहे त्यामुळे ते आपण प्रत्येक एका व्हिडिओमध्ये दोन दोन अध्याय बघणार आहोत आता पुढील व्हिडिओमध्ये अध्याय चोवीस आणि अध्याय पंचवीस असेल तर मग तोपर्यंत जय श्रीराम